नमस्कार मिस नेहा. एखादं राष्ट्र तेव्हाच विकसित होतं जेव्हा त्या देशातली गावं शहरांशी जोडली जातात, सर्व सोयीसुविधा गावागावांमध्ये पोहोचतात. याच संकल्पनेतून साकारलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेस महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. या महामार्गाचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहूया. आज का ये आयोजन इस बात का भी प्रमाण है कि डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में कितनी तेज गति से काम कर रही है. समृद्धि महामार्ग से नागपुर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के 24 जिलों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ रहा है. इससे खेती किसानी को आस्था के विभिन्न स्थलों में आने जाने वाले श्रद्धालुओं को, उद्योगों को बहुत बड़ा लाभ होने वाला है, रोजगार के नए अवसर बनने वाले हैं. साथियों, आज के दिन की एक और विशेषता है, आज जिन योजनाओं का लोकार्पण हुआ है उनमें इंफ्रास्ट्रक्चर विकास का होलिस्टिक विजन दिखता है. एम्स एक अपने आप में अलग तरह का इंफ्रास्ट्रक्चर है और समृद्धि महामार्ग दूसरी तरह का इंफ्रास्ट्रक्चर है. इसी तरह वंदे भारत एक्सप्रेस और नागपुर मेट्रो दोनों ही एक अलग प्रकार का कैरेक्टर है उस इंफ्रास्ट्रक्चर का. लेकिन ये सब एक बुके में, एक गुलदस्ते में अलग अलग फूलों की तरह, जिससे निकलकर विकास की खुशबू जन जन तक पहुंचेगी. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण तर आता झालेलं आहे. याच प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं समृद्धी महामार्गाचं काम शक्य झालेलं आहे, याचा आनंद यावेळी त्यांनी बोलून दाखवला. देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय, याचा आनंद खूप मोठा आहे. आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय, याचाही खूप मोठा आनंद आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आज भाग्यशाली समजतो, भाग्यवान समजतो स्वतःला. देवेंद्रजींनी आम्ही सुरू केला हा महामार्ग आणि आज आमच्याच काळामध्ये कारकिर्दीमध्ये याचं लोकार्पण होतंय. याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, देवेंद्रजींनी सांगितल्या, परंतु लँड ॲक्विजिशनमध्ये खूप विरोध झाला, विरोध करायला लावला, बैठका झाल्या, जमीन देऊ नये म्हणून, हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण मी आणि देवेंद्रजींनी त्याच्यावर अतिशय कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन, आमचे मोपलवार आहेत, गायकवाड आहेत, सोनिक आहेत, परदेशी आहेत, या सगळे सुरुवातीपासून आजही आज ते समोर बसलेले आहेत. आजच्या लोकार्पणा असा इतिहासात कधी दुर्मिळ असतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सर्व लोक सोबत होते. आणि शेतकऱ्यांना विश्वास दिला,
त्यांना वाटलं आमचे पैसे भेटतील की नाही, परंतु आम्ही आरटीजीएस च्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला। अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु त्या सगळ्या अडचणी आम्ही विश्वास निर्माण केला, याला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला आणि त्यामुळे लँड ऍक्विजिशन जे आहे सगळ्यात मोठा पार टप्पा असतो जमीन अधिग्रहण, ते आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये केलं सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यामुळे पुढचं काम सुरू झालं। आणि हा खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आम्ही सर्व काळजी घेतली आहे, हा इको फ्रेंडली रस्ता आहे। यहां पर 11 लाख पेड़ लगा रहे हैं, कम से कम कमीत कमी 35 लाख झाड़ आपण लावतोय। हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे, 250 मेगावॅट किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीची मेगावॅट सोलर एनर्जी आपण जनरेट करतोय। 1200 पेक्षा जास्ती तलाव शेततळी आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण केली, खास करून वन्य प्राणी जे आहेत आदरणीय प्रधानमंत्री जी, वन्य प्राणी जो है उनके लिए भी अंडरपास और ओवरपास हमने की, क्योंकि वन्य जीव जो है उनका लाइफ डिस्टर्ब न हो, उनको जंगल का फील आवे, इसके लिए कोई कसर हमने छोड़ी नहीं। सभी लोगों का ध्यान रखते हुए ये समृद्धि महामार्ग आज इस कगार पर पहुंचा है, शिरडी तक हुआ है, आगे एक साल के अंदर 8-10 महीने में मुंबई तक ये समृद्धि महामार्ग पहुंचेगा। एक सिर्फ हाईवे नहीं है, एक गेम चेंजर प्रकल्प है ये, हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है ये महाराष्ट्र की भाग्य रेशा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा। ये आज इसके सिर्फ हाईवे नहीं, इसके दोनों तरफ में कई हम नवनगर बनाना चाहते हैं और वहां कई इंडस्ट्री आएगी, वहां पर इंडस्ट्रियल हब होगा, एजुकेशन हब होगा, आईटी हब होगा, प्रोसेसिंग यूनिट आएंगे, लॉजिस्टिक हब होगा और ये पूरी तरह लाखों लोगों को रोजगार देने वाला समृद्धि हाईवे कहलाएगा। समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते। त्यांनीही यावेळी आपला आनंद व्यक्त करत ही महाराष्ट्राच्या विकासाची नांदी असल्याचं म्हटलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात हात घालून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणलेला आहे, तसंच अनेक प्रसंगांना त्यांनी यावेळी धैर्याने तोंडसुद्धा दिलं। या नव्या सरकारच्या काळात हा महामार्ग जनतेच्या सेवेत रुजू होतोय याचा आनंद असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं। हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे। उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा एक इंच भी जमीन मत दीजिए, 15 दिन में उस गांव की एक एक इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया और साथ साथ एक नया मॉडल तैयार किया जिसमें हमने हमारी एमएसआरडीसी को 50,000 करोड़ के भूमिया मुंबई के प्लॉट्स ये हमने उनको दिए, उनका नेटवर्क बढ़ाया और लैंड सिक्योरिटाइजेशन मॉडल पे सबसे पहले पैसा जमा किया, सारी बैंकों को बुलाया। सबसे पहले एसबीआई ने 8,000 करोड़ रुपए हमको दिए और उसके बाद सारी बैंकों ने पैसे दिए, पैसे की कोई कमी नहीं पड़ी। आज 50,000 करोड़ रुपए का ये महामार्ग तैयार हुआ है और प्रधानमंत्री जी आपने जो नया लैंड सिक्योरिटाइजेशन का मॉडल लाया है और मोनेटाइजेशन का मॉडल लाया है, मैं दावे से कहता हूं आने वाले 2 साल में इस महामार्ग से 50,000 करोड़ रुपया हमको मिलेगा जो अन्य इन्फ्रास्ट्रक्चर पर हम लगाएंगे, इतना जबरदस्त ये मॉडल तैयार हुआ है। यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही।
ब्रेकनंतर आपलं स्वागत. राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं राहणीमान सुधारावं याकरता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या द्रुतगती मार्गाची आखणी केली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील विविध कृषी उत्पादकांच्या आणि औद्योगिकरणाच्या सुसूत्र जाळ्यांमुळे नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईच्या प्रमुख बाजारपेठांना जोडला गेलाय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील विविध कृषी उत्पादनांच्या आणि औद्योगिकरणाच्या सुसूत्र जाळ्यामुळे नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईच्या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत 19 नवनगरांची अर्थात कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. राज्याचा विकास गतिमान व्हावा आणि महामार्गासोबतच विकासाचा प्रवाह चौफेर व्हावा याच हेतूनं राज्य शासनानं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची नियोजनबद्ध निर्मिती केली आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर आरामदायी पद्धतीनं पार व्हावं यासाठी प्रवेश नियंत्रण असलेल्या शीघ्र संचार द्रुतगती मार्गाची आखणी केली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणारा महाराष्ट्रातील पहिला सर्वाधिक लांबीचा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा राज्याची नवीन ओळख असेल. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर आज मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा 16 तासांचा वेळ अवघ्या 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नियोजनात पर्यावरणाचा विचार आणि वनसंपदेचं संवर्धन ही प्राथमिकता होती. समृद्धी महामार्ग हा वन्यजीव क्षेत्रातून जाणारा द्रुतमार्ग असल्यानं वन्यजीवांच्या मुक्त संचारात अडथळा येऊ नये म्हणून डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती उपाययोजना केली गेली आहे. या द्रुतगती मार्गामुळे वन्यजीवांच्या मुक्त संचारावर गदा येणार नाहीये याची नियोजनात्मक काळजी घेण्यात आली आहे. भौगोलिक रचना आणि वन्यजीवांचा अधिवास यांना सहज आणि मुक्त वावर करता येईल याचा संपूर्ण विचार समृद्धी महामार्गात करण्यात आलाय. या महामार्गाचं दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 विविध संरचना बांधण्यात आलेल्या आहेत. यात 18 अंडरपास, 2 पूल, 44 बॉक्स कल्वर्टर्स आणि 8 लहान पुलांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधणीत नव्या तंत्रज्ञानाचा आणि भविष्यकालीन दळणवळणाचा विचार करण्यात आलाय. समृद्धी महामार्गावर प्रत्येक 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूला वे साईट अम्युनिटीज म्हणजेच रस्त्यालगतच्या सोयी सुविधा उभारणी करण्याचं नियोजन आहे. यात अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात पथकर संकलन प्रणाली म्हणजेच टोल, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि ऑप्टिकल फायबर केबल या घटकांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गासाठी वन विभागाची एकूण 546 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामात 2,76,000 वृक्ष बाधित झाले होते, मात्र त्याचवेळी 11,31,000 नवीन झाडं लावण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे केवळ नवा द्रुतगती मार्गच नाही तर नवी भव्य वृक्षसंपदाही या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. 14 जिल्ह्यांना विकासाची नवी गंगा प्रदान करणाऱ्या या महामार्गानं काही नवे मापदंड तयार केलेत. त्यातील महत्वाचा आणि ठळक असणारा मुद्दा म्हणजे कृषी समृद्धी केंद्राची उभारणी.
समृद्धी महामार्गानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं 19 कृषी समृद्ध केंद्र विकसित केली जाणार आहेत. समृद्धी महामार्ग दृष्टिक्षेपात एकूण लांबी 701 किलोमीटर, रस्त्याची रुंदी 120 मीटर, डोंगराळ भागांसाठी 90 मीटर, मार्गिका 3+3, दोन्ही बाजूला 3 मीटर रुंद पेव्हर्ड शोल्डर आणि 2 मीटर रुंदीच्या मातीच्या शोल्डरसह वाहन वेग प्रास्तावित ताशी 150 किलोमीटर, डोंगराळ भागासाठी ताशी 120 किलोमीटर, इंटरचेंजेस 25, द्रुतगती मार्गालगत उभारण्यात येणारी नवनगरं 18, मोठे पूल 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 33, लहान पूल 30 मीटरपेक्षा कमी लांबीचे 274, बोगदे 6, रेल्वे ओव्हरब्रिज 8, व्हाया डक्ट फ्लायओव्हर 65, कल्व्हर्ट 672 आणि वे साईड ॲम्युनिटीज 21 दोन्ही बाजूला प्रस्तावित. समृद्धी महामार्गाचे ठळक मुद्दे. समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमणका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या गावापर्यंत जोडणारा महामार्ग आहे. यामुळे राज्यातील रस्त्यांचं जाळं एकमेकांशी जोडून दळणवळण गतिमान होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळं राष्ट्रीय दळणवळणात आणि मालवाहतूक सुविधेत 6% योगदान मिळण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळं द्रुतगती मार्गालगत राहणाऱ्या अंदाजे 36% लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासाठी देशातील सर्वात जलद भूसंपादनाचं काम पार पडलंय. या प्रकल्पासाठी 10 जिल्ह्यांमधून 8,861 हेक्टर भूसंपादन अवघं 18 महिन्यात पार पडलंय. समृद्धी महामार्गावरून दररोज अंदाजे 30 ते 35 हजार वाहनं प्रवास करतील. मुंबई नागपूर रायपूर अंगुल गॅस पाईपलाईन समृद्धी महामार्गातून जाणार आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाकडून गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि काम प्रगतीपथावर आहे. कृषी समृद्धी केंद्रासाठी आवश्यक जमिनीसाठी भूसंचयन म्हणजेच जमीन एकत्रीकरण योजनेचा वापर केला गेलाय. शेत जमिनीच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड मूळ जमीन मालकांना परत देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार कोरडवाहू जमिनीच्या मोबदल्यात प्रति हेक्टर 75,000 रुपये आणि हंगामी बागायती जमिनीच्या मोबदल्यात दरवर्षी प्रति हेक्टर 1,12,500 रुपये आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टर 1,50,000 रुपये रक्कम देण्यात येईल. पुढील 10 वर्षांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या रकमेत दरवर्षी 10% वाढ केली जाईल. भारतीय वन्यजीव संस्थेच्या सल्ल्यानुसार समृद्धी महामार्गालगत अधिवास असणाऱ्या वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी द्रुतगती मार्गाचं बांधकाम करताना याची खबरदारी घेण्यात आली आहे. संकल्पना. राज्यातील नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक दळणवळण उद्योग आणि व्यापारासोबतच एकूण व्यापक विकासाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच त्यांचं राहणीमान सुधारावं याकरता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या द्रुतगती मार्गाची आखणी केली आहे. कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय. समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफील्ड आहे. द्रुतगती मार्गालगतच्या गावातील लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत शेती आहे. त्याला बळ देण्यासाठी समृद्धी महामार्गावरील कृषी आधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. इतकेच नव्हे तर शेतीमालाची निर्यात करण्यासाठी सुलभ व्हावं याकरता पायाभूत सुविधा अन्न प्रक्रिया प्रकल्प आणि बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि आर्थिक भरभराट होईल. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पहा हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच समृद्धी आणणारा आणि प्रचंड महत्वाकांक्षी आणि तेवढाच आव्हानात्मक असा हा प्रकल्प. हे शिवधनुष्य पेललं होतं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आणि त्याला भक्कम पाठबळ दिलं होतं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच विद्यमान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष एकनाथजी शिंदे यांनी.
पण हे काम सोपं नव्हतं. प्रश्न निधीचा नव्हता, तो उभा करणं शक्य होतं, पण प्रश्न होता तो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा. हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच समृद्धी आणणारा, प्रचंड महत्वाकांक्षी आणि तेवढाच आव्हानात्मक असा हा प्रकल्प. हे शिवधनुष्य घेतलं होतं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आणि त्याला भक्कम पाठबळ दिलं होतं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच विद्यमान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष एकनाथजी शिंदे यांनी. हे काम सोपं नव्हतं, प्रश्न निधीचा नव्हताच, तो उभा करणं शक्य होतं, पण प्रश्न होता तो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा. प्रकल्पाला सुरुवात करायची म्हटलं तर त्यासाठी जमीन संपादन करावी लागणार होती, पण त्यासाठी सर्वप्रथम करावं लागणार होतं ते विश्वासाचं संपादन. आणि एवढ्या वर्षात तीच तर अवघड गोष्ट होऊन बसली होती. आधीच्या प्रकल्पांच्या अनुभवांनी राज्यातील शेतकऱ्यांचं तोंड भाजलेलं होतं, आता तो ताकही फुंकून पिऊ लागला होता. एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः शेतकरी पुत्र, त्यांना शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सुखदुःख माहिती होती. त्यांनी विचार केला, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, रयतेच्या काडीचंही नुकसान होता कामा नये असं सांगणाऱ्या शिवरायांचा वारसा आपण सांगतो, तर आपली जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या काडीचंही नुकसान होता कामा नये. त्यांनी मनोमन निर्धार केला, या प्रकल्पात कोणीही प्रकल्पग्रस्त असणार नाही, असतील ते सारे प्रकल्पाचे लाभार्थी. या प्रकल्पाचं नाव समृद्धी आहे. तर त्यानं शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच समृद्धी आली पाहिजे. आणि त्या निर्धारातूनच जन्माला आलं एक ऐतिहासिक मोबदला पॅकेज. प्रचलित कायद्यानुसार भूसंपादन केल्या शेतकऱ्यांना जमिनीचा दुप्पट मोबदला मिळाला असता, पण त्यांना काही समृद्धी येत नाही. माननीय फडणवीस साहेब आणि माननीय शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन या कायद्यात सुधारणा केली. आता शेतकऱ्याला देण्यात येणार होता जमिनीचा रेडी रेकनर दर किंवा बाजार मूल्य याहून जो भाव जास्त असेल त्याच्या तब्बल 5 पट मोबदला. पण सरकारी असंवेदनशीलता आणि दप्तर दिरंगाईनं पोळलेले शेतकरी यावरही विश्वास ठेवायला तयार नव्हते. राज्यात ठिकठिकाणी विरोधाचे सूर उमटू लागले, आंदोलनं सुरू झाली, सगळे काळजीत पडले. अशा वेळी शिंदे साहेब स्वतः पुढे सरसावले. ते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, आंदोलकांना भेटले, तेही जीवाची पर्वा न करता. अनेकांना ही गोष्ट माहीत नाही, पण एकदा ते विदर्भात आंदोलकांना भेटण्यासाठी गेले होते, तर त्या प्रवासात त्यांचं विमान खराब हवामानामुळं कोसळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जीवावरच बेतला असता तो प्रवास, सुदैवानं ते बचावले. अशी संकट छातीवर झेलून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत गेले. त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की 5 पट मोबदला आणि तोही ताबडतोब, आणि यामध्ये कोणाचीही दलाली नाही, पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार. समृद्धीसाठीच्या जमिनीचा पहिला खरेदी व्यवहार हिंगण्यात झाला. या कार्यक्रमाला शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहिले. त्या जमिनीच्या पहिल्या नोंदणी पत्रावर त्यांनी स्वतः साक्षीदार म्हणून सही केली, आणि ती नोंदणी होताच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं 5 पट मोबदला जमा केला. या घटनेनं संपूर्ण राज्यात संदेश गेला की ते केवळ आश्वासन नव्हतं, तो शिंदे साहेबांचा शब्द होता. पण समस्या काही इथंच संपल्या नव्हत्या. विविध ठिकाणी विविध अडचणी, कुठं रास्त तर कुठं राजकारणातून आलेल्या, पण प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जातीनं लक्ष घातलं आणि सगळ्या अडचणी सोडवल्या. आणि शिंदे साहेबांच्या याच प्रयत्नातून आज समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे जातोय, महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास होतोय. यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.